नमस्कार, मी शुभांगी गोडसे। माझ्या पोटभर किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आत्तापर्यंत मी उपवासाचे एकदम हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ दाखवले। आज मी तुमच्यासाठी एक उपवासाचा टेम्पटिंग पदार्थ आणलेला आहे, तो म्हणजे उपवासाची शेव बटाटा पुरी। त्याचं आपण साहित्य बघूया। हे पुरीसाठी अर्धी वाटी वरीचे पीठ आहे, हे बटाटा उकडून घेतलेला आहे आणि ही केळ्याची शेव आहे। ही बाजारात पण मिळते पण ही मी घरी केलेली आहे। केळ्याच्या पिठाची आपण जशी दिवाळीच्या दिवसात पाडतो तशीच मी ही करून घेतलेली आहे। आणि हे मीठ, जिरं पावडर, हे तिखटाचं पाणी आणि ही गोड चटणी। आता आपण पुऱ्या करायला किचनमध्ये जाऊया। आता आपण पुरी करण्यासाठी पाणी उकळत ठेवूया आणि त्याच्यात मीठ घालते थोडंसं आणि ह्याची आपण वरीच्या पिठाची उकळ काढून घेणार आहोत। आता हे पाणी उकळलेलं आहे, आता आपण वरीचं पीठ घालून उकळ काढून घेऊया। ही आता उकड मळून तयार आहे, ती आपण आता पोळीसारखी लाटूया। आता ही आपली पोळी लाटून झालेली आहे, आता आपण वाटीने त्याच्या पुऱ्या पाडून घेऊया। आता या पुऱ्यांना आपण टोचे मारून घ्यायचे आहेत, म्हणजे फुगणार नाहीत। आता तेल पण तापलेलं आहे, तर आपण आता पुऱ्या तळून घेऊया। पहिल्यांदा पुऱ्या टाकल्यावर फूल मोठा करायचा आणि मग थोड्या वेळाने बारीक करायचा। या आता पुऱ्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत, आता आपण डिशमध्ये सर्व करायला काढून घेऊया। आता पहिले बटाटा घालूया।
आता त्याच्यावर गोड चटणी घालूया. आता तिखट घालून घेऊन घेऊया. आता थोडीशी जिरं पावडर घालूया. आणि शेवटी मस्तपैकी शेव भुरभुरू आहे. आता आपली ही डिश तयार झाली. आता आपण सर्व करूया. कशी वाटली माझी ही टेम्पटिंग उपवासाची डिश? आवडली की नाही? आवडली असल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या नवीन रेसिपी बघत रहा.